मिट्टी में मिल जाएगा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। बबन नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ रहे। बबन नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ रहे। नीम का पत्ता कड़वा है, सदा सुनो कंडे भरवा है। नीम का पत्ता कड़वा है, सदा सुनो कंडे भरवा है। जे शिवसैनिकांच्या मनात होतं, जे पदाधिकाऱ्यांच्या मनात होतं, तेच आज घडलं आहे। जी अपेक्षा होती की या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये एक डॅशिंग संपर्क प्रमुख आणि जो पदाधिकारी कार्यकर्त्याला न्याय देईल, पक्षाला पुढे नेईल। पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद, नगरपालिका, या ठिकाणी आपण आपला पाय आणि आपण तिथं सत्ता घेतलीच पाहिजे। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, याच्या निश्चितच आपल्याला यश मिळत। आणि मगाशी तालुका प्रमुखांनी सांगितलं ग्रामपंचायत सगळं परत जुळवण्यासाठी। आता हा प्रश्न खरं म्हणजे मी सांगू शकलो असतो, परंतु ही न्यायालयीन बाब आहे, त्याच्यामुळे न्यायालयाचा निकाल येऊ द्या। शिवसेनेकडूनच निकाल लागणार आहे, शिवसेनेचाच विजय होणार आहे, आणि जे काही फुटले ते अजून ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन बारीक बारीक होणार आहे। भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदेगट असेल, त्यांचं म्हणणं आहे करणी तशी भरणी, एकंदरीत जे राऊत आहेत त्यांना जी कुठली झालेली आहे त्यावर जी टिप्पणी करतात, ते राऊत त्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। तो एकटा वाघ आमचा त्यांच्याशी लढत होता आणि ते प्रवक्ते होते, त्यामुळे त्यांची ती जबाबदारी आहे की पक्षाची बाजू मांडणं, आणि त्यांनी ती भक्कमपणे मांडलेली आहे। त्याच्यामुळे ते काही जेलमध्ये टाकले म्हणजे तुम्ही टाकलेले आहेत ना, केंद्र सरकारची ईडी आहे, आणि त्याच्यामुळे ते काही घाबरणारा शिवसैनिक तो नाही आहे, त्याच्यामुळे तिथे काही विचार करण्याची आवश्यकता नाही। मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानं संपर्क प्रमुख उत्तर मतदारसंघ शिर्डी याच्यासाठी माझी नियुक्ती झालेली आहे, आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आजची मी मीटिंग बोलवली आहे। त्यामध्ये मी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांना विचारपूस करीत असताना त्यांनीच लोखंडेचा काय समाचार घ्यायचा त्याबद्दल ते आता तुमच्यासमोर घोषणा देत आहेत, त्याच्यामुळे मला वेगळं करण्याची आवश्यकता नाही। आमचे कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीसाठी भक्कम असतात, ते बघून घेतील, त्यांना आदेश आलेला आहे त्याप्रमाणे ते काम करतील। नाही, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका हे सगळ्यात मोठं आव्हान माझ्यापुढे आहे, कारण ज्यांच्या जीवावर आम्ही आमदार होतो, खासदार होतो, त्या कार्यकर्त्यांना आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर महानगरपालिका अशा प्रकारच्या निवडणुका समोर आहे। ह्या निवडणुकींमध्ये कार्यकर्त्यांना पहिल्यांदा न्याय द्यायचा आणि त्यानंतर पुढील पक्षाचं जे काम आहे ते सुरळीतपणे करायचं, अशा प्रकारचा माझा कार्यक्रम आहे। स्वराज्य निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेतलं जाईल,
नाही आम्ही स्वबळावर शिवसेना एकटी सगळ्या निवडणुका लढेल। जर बघितलं तर लोखंडे या मतदारसंघाचे खासदार आहेत, मात्र ठिकठिकाणी वय त्याला दोन गट निर्माण झालेले होते, जे लोखंडे काही लोखंडे सोबत आणि काही विरोधात। तर हा जो पूर्ण प्रश्न जो आहे किंवा हे शिवसेना एक संघ करण्याचं कसं आव्हान तुम्ही त्यांना आता एकही शिवसैनिक लोखंडेवरून गेला नाही, तो गेलाय तो एकटाच गेलेला आहे। आणि आता मी आल्यामुळे गट तट राहणार नाही, आणि गट तट नसतात की केवळ कोणची भांडणं असतात। थोडं म्हणजे इथे तरी नगर जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ हा कट्टर शिवसेनेचा मतदारसंघ आहे, आणि खासदारकी राखीव झाल्यापासून तर अधिक तो घट्ट झालेला आहे, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं गद्दारी होणार नाही। ओ साखर सम्राट म्हणजे कोण आहे, माणसंच आहे ना ते बी, आणि आमचेच मतं असतात ना त्यांना बी, आता फक्त त्यांना द्यायचे नाही ते शिवसैनिकाला द्यायचे, एवढंच बदल करायचं आहे। एकंदरीत बघितलं जे पदाधिकारी आहे शिवसेनेचे कुठंतरी त्यांच्या दावणीला बांधलेले दिसतात, काळे असेल पोळे असेल विखे असतील। आता मी आलो त्या दावणी काढून घेईल मी, काळजी करू नका। राज्यातील शिवसेनेमध्ये फूट पडलेली